पासून जे राजकारण सुरू झालेलं आहे ते दिवसेंदिवस किळस वाढवत चाललेलं आहे. कळलं का? या कोणालाही या लोकांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. कोण कुठच्या पक्षाचे जे काही हार्डकोर मतदार जे असतील ते का त्यांचे मतदार होते याचा सगळ्यांना विसर पडलेला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून वाटेल ते कॉम्प्रोमाइजेस करायचं हे सध्या महाराष्ट्रामध्ये जे उपयोग फुटलेलं आहे. मला असं वाटतं लोकांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. मी पुढच्या काही दिवसांमध्ये मेळावा घेणार आहे, बैठक घेणार आहे, त्यावेळेला मी तुम्हाला सगळ्यांना बोलवीन. मला महाराष्ट्राशी बोलायचं पण आहे आणि माझा लवकरच माझा महाराष्ट्राचा दौराही सुरू होईल या संदर्भात पुढच्या काही दिवसांमध्ये. त्यावेळेला मी जागोजागी जाईन, लोकांना भेटीन. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, पहिला अंक काल पाहिला मिळाला. अर्थातच काय आहे यातले, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आज पवारसाहेब किती काही म्हणत असले की त्यांचा काही संबंध नाही या गोष्टींचा वगैरे. दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ वगैरे वगैरे आहे, हे असेच जाणार नाहीत. हे पाठवल्याशिवाय म्हणजे मला उद्या पवारसाहेबांच्या कन्या सुप्रिया पवार ह्या मला मंत्री केंद्रामध्ये मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला काही कशाला काही स्वयंसूतकच राहिलेलं नाही. सगळं बैठकी पॉलिटिकल ड्रामाच पाहतोय ना आपण सगळा. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सकाळच्या पहाटेच्या शपथविधीने झाली. मग शिवसेना काँग्रेस एनसीपी झालं. आता शत्रू कोण, मित्र कोण, काय कशाचं कशाला महाराष्ट्रामध्ये काही राहिलंच नाही. कालच्या घडामोडीनंतरचा एक प्रश्न असा की पोस्टर्स आणि बॅनर लागले की दोन्ही भाऊ म्हणजे मी मेळावा घेईन त्यावेळेला मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी बोलू. पण हे होऊ शकतं कारण मेळाव्याला येतो. Thank you.